सभी विद्यार्थियों को दसवीं कक्षा में फिर से स्वागत करती हूँ। जैसे कि आपका दसवीं कक्षा का पहले पार्ट से हम आज पार्ट पांच तक आ गए हैं। तो विद्यार्थियों, हमने आपके पिछली कक्षा में देखा था कि अभिनव मनुष्य कविता, तो अभिनव मनुष्य कविता के कवि थे रामधारी सिंह दिनकर जी। अभिनव मनुष्य इस कविता में कहते हैं कि आज मनुष्य क्या है, बहुत अभिनव है, नवा है, विचित्र है, क्योंकि आज मनुष्य हर दिन ब दिन हर एक क्षेत्र में एक नया खोज कर रहा है, लेकिन एक विडंबना है कि मनुष्य मनुष्य को पहचान नहीं पा रहा। मनुष्य आज भाईचारा संबंध को क्या नहीं कर रहा, पहचान नहीं पा रहा, यही एक विडंबना है कहते हैं। तो विद्यार्थियों, हमने अभिनव मनुष्य इस कविता भी देखे थे, कविता का भावार्थ भी देखे थे, और कविता के जो प्रश्न उत्तर है उत्तर सहित मैं आपको कल के जो पिछली कक्षा में व्हाट्सएप की थी। तो विद्यार्थियों, आज हम आपका दसवीं कक्षा का नया पाठ देखेंगे, ये है मेरा बचपन। तो विद्यार्थियों, मेरा बचपन, यहाँ पर बचपन के बारे में बताया गया है। मेरा बचपन एक क्या है, आत्मकथा है। ये इस पाठ के लेखक है डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी। फिर एपीजे अब्दुल कलाम जी इस पाठ के लेखक भी हैं और इस पाठ में अपनी आत्मकथा को यहाँ पर वो बता रहे हैं। मतलब यहाँ पर उनका जो बाल्य जीवन था, उनका जीवन चरित्र के बारे में अब्दुल कलाम जी हमें बताया है। तो विद्यार्थियों, यहाँ पर हम आज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी का जो लेखक परिचय है ये देखेंगे। उससे पहले मैं आपको ये बताना चाहूंगी कि डॉक्टर अब्दुल कलाम के बारे में आप सब जानते हैं। देखिए, एक बड़े बहुत विज्ञानी थे और अब्दुल कलाम जी हमारे देश के राष्ट्रपति थे। फिर उन्होंने हमारे देश के लिए बहुत सारे अच्छे काम किए हैं, विज्ञानी होके भी किए हैं और साथ में राष्ट्रपति होके भी एक अच्छे काम किए हैं। तो अब्दुल कलाम जी एक जिम्मेदारी व्यक्ति हैं। आज भी अब्दुल कलाम जी हम सब के बीच में अमर है। अब्दुल कलाम जी के कुछ कार्य भी आज हम क्या करते हैं, याद करते हैं। फिर अब्दुल कलाम जी का पूरा जिंदगी एक सादगी का मिसाल बनकर रहा है, क्योंकि ये बहुत एक साधारण व्यक्ति थे। विद्यार्थियों, इतने बड़े विज्ञानी होकर भी, इतने बड़े राष्ट्रपति होकर भी, पूरे राष्ट्र को ही अब्दुल कलाम जी संभालते थे, लेकिन वे कभी भी क्या नहीं किया, अपने लिए जिंदगी नहीं की है, बल्कि उन्होंने हम सब के लिए जिया है। अब्दुल कलाम जी देखिए, अपने अंतिम क्षण तक भी उन्होंने विद्यार्थियों को पाठ देते देते ही अपने अंतिम क्षणों को छोड़ा है। फिर अब्दुल कलाम जी जब विद्यार्थियों को पाठ दे रहे थे तो उनको हृदयाघात होकर वे गुजर गए थे। तो अब्दुल कलाम जी का नाम आज भी हम सबके बीच अमर है। यहाँ पर इस पाठ में अब्दुल कलाम जी अपनी आत्मकथा को यहाँ पर समझा रहे हैं। मतलब उनके जो बाल्य जीवन था, उनके माता पिता का नाम, उनके बाल्य जीवन का नाम, उनको जब वो छोटे थे तब उनको कैसे उनकी जिंदगी गुजरी, फिर उनके जो पक्के दोस्त थे वे कौन थे, फिर अब्दुल कलाम जी आगे बढ़ने के लिए कौन से व्यक्ति उनका सहारा बना, यह सब यहाँ पर अब्दुल कलाम जी इस आत्मकथा में समझाया है। तो विद्यार्थियों, आज हम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी का जो लेखन परिचय है इसे जानेंगे। देखिए, मेरा बचपन एक क्या है, आत्मकथा है। मैं फिर से यही बात दोहरा रही हूँ, क्योंकि आपको अनुरूपता में पूछा जाएगा कि अभिनव मनुष्य रामधारी सिंह दिनकर जी, फिर मेरा बचपन डैश, मतलब यहाँ पर अभिनव मनुष्य के कवि थे रामधारी सिंह दिनकर जी, पहला संबंध क्या हुआ, कवि का हुआ, तो दूसरा संबंध यहाँ पर पूछा जाएगा, तो मेरा बचपन कौन है, डॉक्टर अब्दुल कलाम। तो विद्यार्थियों, ये एक तरफ हुआ, तो दूसरी तरफ ऐसा भी हो सकता है, प्रश्न आ सकता है कि क्या है यहाँ पर अभिनव मनुष्य, क्या है, एक
कविता है यानी नहीं तो हम लेंगे गिल्लू। गिल्लू है रेखा चित्र, गिल्लू अनुरूपता में क्या पूछा जाएगा, रेखा चित्र मेरा बचपन डैश। तो विद्यार्थियों यहाँ पर गिल्लू क्या है, रेखा चित्र। एक बार आपका जो पुस्तक में अनुक्रमणिका है, मतलब कन्नड़ में परिवीडी कहते हैं और इंग्लिश में इंडेक्स कहते हैं, यह देखना बहुत जरूरी है क्योंकि गिल्लू इस पाठ के बारे में यहाँ पर क्या बताया है, रेखा चित्र पता है, मतलब मेरा बचपन मतलब आत्मा कथा। तो विद्यार्थियों यह आपको जानना बहुत जरूरी है, मेरा बचपन आत्मकथा है। फिर इसके कवि है डॉक्टर APJ अब्दुल कलाम। तो विद्यार्थियों आज हम अब्दुल कलाम जी का लेखक परिचय जानेंगे। आप क्या कीजिए, यह जो लेखक परिचय है यह याद रखना बहुत जरूरी है, इसलिए मैंने आपको बार बार यही दोहराती हूँ कि ये पाठ कौन सा है, पाठ के लेखक कौन है, फिर इस पाठ के बारे में क्या दिया गया है, मतलब गिल्लू रेखा चित्र था, अब्दुल कलाम आत्मकथा। ऐसे प्रश्न में ही आपका एक अंक जा सकता है, बहुत सारे विद्यार्थियों को ऐसा ही हो गया है। बड़े बड़े जो प्रश्न उत्तर है वह लिखते हैं लेकिन जब छोटा प्रश्न आता है तो वहां पर आपको क्या हो जाता है, गड़बड़ हो सकता है। इसीलिए मैं बता रही हूँ कि अब मेरा बचपन यह क्या है, आत्मकथा है, और इस आत्मकथा इस पाठ मेरा बचपन के लेखक है डॉक्टर APJ अब्दुल कलाम जी। फिर हम उनको अउल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम कहते हैं। देखिए अउल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम इनका पूरा नाम है, याद रखिए विद्यार्थियों, आपको कभी भी यह प्रश्न आ सकता है, केवल हिंदी में नहीं, किधर भी आप गए तो कौन से भी परीक्षा में यह प्रश्न पूछा जाएगा। अब्दुल कलाम जी का पूरा नाम अउल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम है। देखिए अउल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम। फिर इनका जन्म 15 अक्टूबर 1931 को इनका जन्म हुआ, और एक बड़े वैज्ञानिक क्या थे, वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम जी। देखिए एक वैज्ञानिक थे, साथ में 25/7/2002 से 24/7/2007 तक हमारे देश के राष्ट्रपति थे। देखिए विद्यार्थियों यहाँ पर 25 जुलाई 2002 से 24 जुलाई 2007 तक ये हमारे देश के राष्ट्रपति थे। देश के आदर्श तथा जनावादी राष्ट्रपति के नाम से भारत के करोड़ करोड़ हृदयों में प्रतिष्ठित कलाम जी अपनी 82 वर्ष की उम्र में भी अनेक सामाजिक प्रगतिशील आंदोलन में अत्यंत सक्रिय रहे। देखिए ये एक देश के आदर्श तथा जनवादी राष्ट्रपति थे। देखिए लोगों के लिए इन्होंने अंतिम क्षण तक जिया है, इसलिए इनको जनवादी कहते हैं। फिर एक आदर्श राष्ट्रपति थे और भारत के करोड़ करोड़ हृदयों में प्रतिष्ठित कलाम जी अपने 82 वर्ष में भी अनेक सामाजिक प्रगतिशील क्या काम इन्होंने किए हैं। देखिए अनेक सामाजिक प्रगतिशील आंदोलन में अत्यंत सक्रिय रहे, इन्होंने सामाजिक कार्यों में भी भाग लिया करते थे, और इन्होंने लोगों के लिए ही अपनी 82 उम्र तक भी इन्होंने लोगों के लिए ही काम किया है। फिर बच्चों तथा युवकों को चैतन्यशील और बहुमुखी व्यक्तित्व निर्माण करने इन्होंने बहुत सारा क्या किया है, अभियान मंत्र दिया है बच्चों के लिए और युवकों के लिए भी इन्होंने बहुत सारे क्या किए हैं, अभियान मंत्र दिए हैं, क्योंकि इन्होंने हमेशा कहते थे कि मैं क्या दूं और सर्व परिवर्तन की ओर उन्मुख इस अभियान का उद्घोष था कि ईमानदार कार्य एवं ईमानदार का नाम। होमपाल अभियान द्वारा अब बचपन में ही सवालों को ढूंढना चाहते थे कि मैं देश के लिए क्या दे सकता हूँ, समाज एवं परिसर के लिए क्या कर सकता हूँ। देखिए यहाँ पर अपने 82 उम्र तक भी इन्होंने समाज के लिए
ही अच्छे अच्छे कार्य किए हैं और इन्होंने छोटे बच्चों के लिए और युवकों के लिए क्या करते थे, चैतन्यशील और बहुमुखी व्यक्तित्व बनकर सामने खड़े थे। और बचपन से ही यह प्रश्न हमेशा इनको कटकटाता था कि मैं क्या दूं। स्वपरिवर्तन उन्मुख अभिमान अभियान का यह घोष था और होमपाल अभियान द्वारा बचपन में ही सवालों को भूलना चाहते थे। बचपन में ही अनेक सवाल भूलते थे कि मैं देश के लिए क्या कर सकता हूँ, समाज एवं परिसर के लिए क्या कर सकता हूँ। देखिए बचपन में ही इन्होंने हजार सवाल उठाए थे कि मैं देश के लिए क्या कर सकता हूँ, मैं समाज के लिए क्या कर सकता हूँ। बचपन से ही यह जो प्रश्न थे हमेशा इनको खटखटाते थे, इसीलिए ये हमारे समाज के लिए, हमारे राष्ट्र के लिए, हमारे देश के लिए बहुत सारे अच्छे काम कर बहुत सारे अच्छा देकर गए हैं। फिर इन्होंने क्या किया है यहाँ पर, जब हम इनके बारे में ज्यादा से ज्यादा देख सकते हैं तो www.whatcangive.info यहाँ पर whatcanigive, ये हमेशा करते थे कि मैं क्या दे सकता हूँ या मैं क्या कर सकता हूँ। हम इस जो वेबसाइट है www.whatcangive.info, इस जो वेबसाइट को हम देखें तो यहाँ पर हमें अब्दुल कलाम जी के बारे में ज्यादा से ज्यादा माहिती मिल सकता है, ज्यादा से ज्यादा हमें अब्दुल कलाम जी के बारे में यहाँ पर हम देख सकते हैं। तो विद्यार्थियों जो यहाँ पर दिया गया है, यह अब्दुल कलाम जी का लेखक परिचय यहाँ पर बताया गया है कि अउल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम इनका पूरा नाम है। 15 अक्टूबर 1931 को इनका जन्म हुआ। बड़े वैज्ञानिक डॉक्टर एपीजे कलाम जी 25/7/2002 से 24/7/2000 तक हमारे देश के राष्ट्रपति थे। फिर इन्होंने करोड़ करोड़ हृदयों के प्रतिष्ठित कलाम जी अपनी 82 उम्र में भी समाज के लिए बहुत सारा कार्य कर बहुत सारे सामाजिक प्रतिष्ठित आंदोलन में अत्यंत सक्रिय होकर इन्होंने भाग लिया है और बच्चों और युवकों को चैतन्य शील एवं बहुमुखी व्यक्तित्व इन्होंने दिया है। और हमेशा बचपन से अब्दुल कलाम जी कहते थे कि मैं देश के लिए क्या कर सकता हूँ या मैं क्या दू, whatcanigive.info यह जो वेबसाइट है इसमें हम ज्यादा से ज्यादा अब्दुल कलाम जी के बारे में जान सकते हैं। तो विद्यार्थियों यह था अब्दुल कलाम जी का लेखक परिचय। फिर हम अब्दुल कलाम जी का जो आत्मकथा है उसके बारे में अब देखेंगे। तो यहाँ पर सिर्फ आप याद रखिए कि इनका जन्म और ये कहाँ से कहाँ तक राष्ट्रपति थे। आत्मीय ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಿದ್ವು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಲಾಸ್ಟ್ ಮಂತ್ ಅವಧಿ ಒಳಗೆ ಏನ್ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿದ್ವು ಅಂದ್ರೆ ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಪದ್ಯದ ಬಗ್ಗೆ ನೋಡಿದ್ವಿ. ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಪದ್ಯದ ಕವಿ ಯಾರ ಅಂದ್ರೆ ರಾಮಧಾರಿ ಸಿಂಗ್ ದಿನಕರ್ಜಿ ಅವರದರು. ರಾಮಧಾರಿ ಸಿಂಗ್ ದಿನಕರ್ಜಿ ಅವರ ಬಾಳೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯೊಳಗ ಒಂದು ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಹೊಸ ಮನುಷ್ಯನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ. ಇವತ್ತಿನ ಮನುಷ್ಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಏನ್ ಮಾಡತಾನಂದ್ರೆ ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡತಾನು. ಆದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಮನುಷ್ಯನನ್ನ ತಿಳ್ಕೋವಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು. ನಾವು ಅದ್ರ ಸಾರಾಂಶ ಅಂದ್ರೆ ಭಾವಾರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ವಿ. ಆ ಕವಿತೆ ನಿಮ್ಗೆ ಕಂಠಸ್ಥೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಆ ಕವಿತೆ ಕಂಠಪಾಠ ಮಾಡ್ರಿ, ಅದು ಬಹಳಷ್ಟು ಮಹತ್ವದಾಗಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ ಇವತ್ತಿನ ಕಕ್ಷೆ ಒಳಗ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ ಈ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನೋಡಿ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ ಇಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ಬಚ್ಪನ್ ಅಂದ್ರೆ ಬಾಲ್ಯ, ನನ್ನ ಬಾಲ್ಯ. ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಈ ಪಾಠದ ಲೇಖಕರು ಯಾರಂದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಪಿಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರದರು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ ಪಾಠ ಏನಂದ್ರೆ ಆತ್ಮಕಥೆ, ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮದ ಆತ್ಮಕಥೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ ಪಡಿಸ್ಯಾರು. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅನುರೂಪತಾವಳ ಒಂದು ಕ್ವಶನ್ ನಿಮಗ ಪ್ರಶ್ನೆ ಏನ್ ಮಾಡಬಹುದಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಟ್ವಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಬರುವಂತ ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಏನ್ ಕೇಳ್ಬೋದಂದ್ರೆ ನೋಡಿ, ಗಿಲ್ಲುವಿನ ಏನಿತ್ತು ರೇಖಾಚಿತ್ರ. ಒಂದ್ಸಲ ನೀವು ಪರಿಬಿಡಿ ಹೋದ್ರಿ,
जब वो फ्री होती थी उनसे ना परी बड़ी ओदो था यार कवि करूँ अब मेरा पाठक बगी ये लिखे ना तो ना कोटिंग था ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी अब बर्दा मेरा बचपन जो था आत्मा का तहती महादेवी वर्मा जी और बंदिस गिल्लू रेखा चित्र ಇದು ಬರೇ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಅಷ್ಟೇ ನಿಮ್ಗೆ ಏನೇ ಮಾಡತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳತ್ತೇನೆ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕವಿತೆ ಏನೈತಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪಾಠ ಏನೈತಿ ಅದನ್ನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದ ಬಹಳಷ್ಟು ಐತಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಐತಿ ಹಾಗಾದ್ರೆ ಇದೊಂದು ಆತ್ಮಕಥೆ ಐತಿ ಇದ್ರ ಲೇಖಕ ಯಾರಂದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಪಿಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಲೇಖಕ ಪರಿಚಯನ್ನ ನೋಡೋಣ ಡಾಕ್ಟರ್ ಎಪಿಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ತಮ್ಮ ಪರಿಚಯ ತಮ್ಮ ಬಾಲ್ಯದ ಪರಿಚಯ ತಮ್ಮ ಆತ್ಮಕಥೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಹೇಳ್ಯಾರು ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಯಾರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಏನಿದ್ರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳಷ್ಟ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ತಿಳಿದೈತೆ ನೋಡ್ರಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರು ಏನಿದ್ರಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಪ್ರಖ್ಯಾತ ವಿಜ್ಞಾನಿ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಇವರಾಗಿದ್ರು ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಗಿವ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಜೀವನ ಬಹಳಷ್ಟು ಸಾಧಾರಣ ರೀತಿಯಾಗಿ ಕಳೆದರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ನಾ ದೊಡ್ಡ ವಿಜ್ಞಾನಿ ಇದ್ದೇನೆ ಅಥವಾ ನಾ ದೊಡ್ಡ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಇದ್ದೇನೆ ನನಗೆಲ್ಲ ಹೈಟೆಕ್ ಲೈಫ್ ಬೇಕು ಅಂತ ಯಾವಾಗೂ ಬಯಸಲಿಲ್ಲ ನಾವ ಈಗಿನ ರಾಜಕೀಯ ಜನರಿಗೆ ನೋಡ್ಬೇಕು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಅನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಬಹಳಷ್ಟು ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿತ್ವಗಳ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ಬಹಳಷ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರಂದ್ರೆ ಜನರಿಗಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಯುವಕರಿಗಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರಂದ್ರೆ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನ ನೀಡ್ತಿದ್ರು ಯುವಕರಿಗಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗಗಳನ್ನ ನೀಡಿದರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ತಮ್ಮ ಅಂತಿಮ ಕ್ಷಣ ತಮ್ಮ ಲಾಸ್ಟಿಗೂ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ಒಂದು ಕಾಲೇಜ್ ಲೆಕ್ಚರ್ ಮಾಡೋ ಮುಂದ ಅವರ ಹೃದಯಘಾತದಿಂದ ಪಾಠ ಮಾಡೋ ಮುಂದ ಹೃದಯಘಾತದಿಂದ ಇವ್ರು ಏನಾಗ್ಯಾರಂದ್ರೆ ತೀರಿ ಹೋದರು ಇಂತ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ತಾವ್ ನೀವು ಓದಿದ್ರೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇವ್ರ ತೀರಿ ಹೋದ್ರು ಆದ್ರೂ ಇವ್ರು ಸಾಯ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಏನ್ ಬರ್ದಿಟ್ಟಿದ್ರಂದ್ರೆ ನಾ ಸತ್ಕುಳ ಯಾರಿಗೂ ಸುಟ್ಟಿ ಕೊಡ್ಬೇಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ರೆಸ್ಟ್ ಸಿಕ್ಕಂಗ ಆಗ್ತತಿ ಅವ್ರು ಯಾವಾಗ್ಲೂ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರೆ ವರ್ಕ್ ನೇ ಬ್ಯುಸಿ ಇರ್ಲಿ ಅವ್ರು ಯಾವಾಗೂ ಕೆಲಸದೊಳಗ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಗಳಾಗ ಏನಾಗ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಬ್ಯುಸಿ ಇರ್ಲಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಏನ್ ಬರ್ದಿಟ್ಟಿರಂದ್ರೆ ಅವ್ರು ತೀರಿ ಹೋದ್ರು ಆ ದಿವಸ ಯಾವಾಗೂ ಸುಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟಿರಬಾರ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳಿದ್ರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ನಿಧನರಾಗಿದ್ದ ದಿವಸ ನಾವೆಲ್ಲ ಕಚೇರಿ ಕಾಲೇಜ ಮತ್ತು ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ದಿವಸ ಹೆಚ್ಚಿನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಸುಟ್ಟಿ ಕೊಟ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ರೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದು ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಕಥೆಗಳದಾವ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಯಾವ ರೀತಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಸಾಗಿಸ್ರು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು ಬಹಳಷ್ಟು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಬುಕ್ ಗಳನ್ನ ಓದಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಿರು ಒಂದ ಬಾಲ್ಯದ ಆತ್ಮಕಥೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ಹೇಳಿದರು ನೋಡಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ಜನ್ಮ 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 1931 ಆಯ್ತು ಇವ್ರು ದೊಡ್ಡ ವಿಜ್ಞಾನಿಯಾಗಿ ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ 25 ಜುಲೈ 2002 ರಿಂದ 24 ಜುಲೈ 2007 ಇವ್ರು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರು ಒಬ್ಬರ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿ ಜನವಾದಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ ಇವ್ರು ಬಹಳಷ್ಟ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಸ್ಥಾನವನ್ನ ತಗೊಂಡಿದ್ದರು ಹಾಗೂ ತಮ್ಮ 82ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಅನೇಕ ಅನೇಕ ಸಾಮಾಜಿಕ ಪ್ರಗತಿಶೀಲ ಆಂದೋಲನವಾಗಿ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಂದ್ರೆ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಭಾಗ ತಗೊಂಡಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಇದೇನೈತಂದ್ರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ಲೇಖಕ ಪರಿಚಯ ಐತಿ ಪಾಠ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ ಐತಿ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ ಒಂದು ಆತ್ಮಕಥೆ ಐತಿ ಈ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ನದ ಲೇಖಕರು ಡಾಕ್ಟರ್ ಎಪಿಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರು ಇದ್ದಾರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಔಲ್ ಫಕೀರ್ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಇವರ ಜನ್ಮ 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 1931 ಆಯಿತು ಇವರ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ವಿಜ್ಞಾನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಿಜ್ಞಾನಿ ಜೊತೆಗೆ 25 ಜುಲೈ 2002 ರಿಂದ 24 ಜುಲೈ 2007 ನಮ್ಮ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿದ್ರು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ ಇವರ ಜನರ ಮನಸ್ಸು ಒಳ್ಳೆ ಸ್ಥಾನವನ್ನು ತಗೊಂಡ್ರು ಜನರ ಸಲುವಾಗಿ ಇವರ ಒಳ್ಳೆಯ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಿ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನರ ಹೃದಯಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತಮ್ಮ 82ನೇ ವಯಸ್ಸ ನೋಡ್ರಿ ನಾವ
ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯ ಒಳಗು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ಕೆಲವೊಂದ ಆಂದೋಲನ ಒಳಗ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಭಾಗ ತಗೊಂಡ್ರು. ಆಮೇಲೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮತ್ತೆ ಯುವಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಏನ್ ಮಾಡಿದಾರಂದ್ರೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಇವರಲ್ಲಿ ನೀಡಿದರು. ಒಳ್ಳೆ ಏನ್ ಮಾಡಿದಾರಂದ್ರೆ ಬಹುಮುಖ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಇಟ್ಟರು. ಅವ್ರ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿಯವರ ಒಂದು ಮಾರ್ಗ ಒಳಗೆ ಇವತ್ತು ಯುವಕರು ಬಹಳಷ್ಟು ಮಂದಿ ಏನ್ ಮಾಡತಾರಂದ್ರೆ ನಡೆಯತ್ತರು. ಇವರ ಭೋಪಾಲ್ ಅಭಿಯಾನ ದ್ವಾರಾ ಏನ್ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಇವ್ರ ಬಾಲ್ಯದಿಂದ ಏನ್ ಹೇಳ್ತಿದ್ರೆ ನಾನು ಏನ್ ಕೊಡ್ಬೋದು, ನಾನ್ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಮೈ ಕ್ಯಾ ದೇ ಸಕ್ತಾ ಹೂ, ಮೈ ದೇಶ್ ಕೆ ಲಿಯೆ ಕ್ಯಾ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೂ, ಮೈ ಸಮಾಜ ಔರ್ ಪರಿಸರ ಕೆ ಲಿಯೆ ಕ್ಯಾ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೂ. ನೋಡಿ, ಸಮಾಜ ಪರಿಸರ ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಈ ಜನರಿಗಾಗಿ ನಾನ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋದನ್ನ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಮಾಡಿದರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಒಂದು ವೆಬ್ಸೈಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, www.whatcangive.info. ಈ ವೆಬ್ಸೈಟ್ ಒಳಗ ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ಪೂರ್ತಿ ಮಾಹಿತಿ ಸಿಗ್ತೈತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಇದೇನ್ ಮಾಡಂದ್ರೆ ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ, ಬಹಳಷ್ಟು ಸಣ್ಣ ಒಂದು ಅಂಕ ಪ್ರಶ್ನೆ ಒಂದ್ ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕಳ್ಕೋಬೇಕಾಗ್ತೇವಿ. 99 ಹೋಗ್ಬಹುದು, ಒಂದ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಹೋಯ್ತಂದ್ರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಸರಳವಾಗಿದ್ದು ಪಾಠ ನಾವು ಹಿಂದಿ ಬಹಳಷ್ಟು ಈಸಿ ಆಗಿದ್ದಾವು. ನೀವು ಓದ್ಕೊಳ್ಳೋದ ಬಹಳಷ್ಟು ಏನೈತಂದ್ರೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಐತಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಹಾಗೂ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ಲೇಖಕ ಪರಿಚಯವನ್ನ ನೋಡೋಣ. ಹಾಗಾದ್ರೆ ಪಾಠವನ್ನು ನೋಡೋಣ. ಈ ಪಾಠ ದ್ವಾರಾ ಛಾತ್ರ ಸಾಧ್ವಿ ಧಾರ್ಮಿಕ್ ಅವ್ರ ಸಹಿಷ್ಣು ಮಿಲ್ಜುಲ್ ಕರ್ ರಹನಾ ಅವ್ರ ಕಿತಾಬ ಪಡ್ನೆ ಕಾ ಪ್ರಯೋಜನ ಆದಿ ಕಾ ಪ್ರೇರಣಾ ಪಾ ಸಕತೆ ದೇಖಿಯೇ ಹಮ್ ಇಸ್ ಪಾಠ ಕೆ ದ್ವಾರಾ ಕ್ಯಾ ದೇಖ್ ಸಕತೆ ಹೈ ಛಾತ್ರ ಸಾಧ್ವಿ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯ ಸಹಿಷ್ಣುತಾ ಮಿಲ್ಜುಲ್ ಕರ್ ರಹನಾ ಅವ್ರ ಕಿತಾಬ ಪಡ್ನೆ ಕಿ ಆದತ್ ಬಡಾ ಸಕತೆ ಹೈ ದೇಖಿಯೇ ಹಮೇ ಸಾಧ್ವಿ ಸೇ ರಹನಾ ಬಹುತ್ ಹರ್ ಏಕ ಮನುಷ್ಯ ಕಾ ಏಕ ಮಹತ್ವ ಹೈ ದೇಖಿಯೇ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಕಾ ಜೋ ಜೀವನ್ ಥಾ ಯಹ ಸಾದಗಿ ಕಾ ಮಿಸಾಲ್ ಥಾ. ಸಾದಗಿ ಮತಲಬ್ ಸಾಧಾರಣ, ಮಿಸಾಲ್ ಮತಲಬ್ ಉದಾಹರಣೆ. ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಜೀವನ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಒಂದ ಸಾಧಾರಣ ಹೆಂಗಿದ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಸಿಂಪಲ್ ಆಗಿದ್ರು. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ನೀವು ನೋಡ್ತೇವೆ ನನ್ನ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಮೆರೀಲಿಲ್ಲ, ನನ್ನ ವಿಜ್ಞಾನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಮೆರೀಲಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಯಾವ್ದು ಹೈಟೆಕ್ ಅಥವಾ ಲಕ್ಸುರಿ ಲೈಫ್ ಅನ್ನ ಬದುಕಲಿಲ್ಲ. ಇವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಏನಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೂ ಧಾರ್ಮಿಕ ಸಹಿಷ್ಣುತೆ ನೋಡ್ರಿ, ಬಹಳಷ್ಟು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿದ್ರು ಇವ್ರ. ಆಮೇಲೆ ಸಹಿಷ್ಣುತೆ ಅನ್ನೋದು ಬಹಳಷ್ಟು ಇವರಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಎಲ್ಲರ ಜೊತೆನು ಕೂಡಿ ಇರ್ತಿದ್ರು. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಯಾವಾಗ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸೊಕ್ಕು ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹುದ್ದೆ ಒಳಗಿದ್ರು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಿದ್ರು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಧಾರದಿಂದನ ಕಾಣ್ತಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಅದನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ಈ ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ಕಲಿಬಹುದು. ಇಲ್ಲಿ ಕಿತಾಬೆ ಪಡ್ನೆ ಕಾ ಪ್ರಯೋಜನ ಬಿ ಹೋ ಸಕ್ತಾ. ಇಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಓದೋದು ಹ್ಯಾಬಿಟ್ ಬಹಳಷ್ಟು ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯದೈತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಪುಸ್ತಕ ಎಷ್ಟು ಓದ್ತೀರಿ ಅಷ್ಟು ನಾಲೆಜ್ ನಿಮ್ಗ ಬರ್ತೈತಿ. ಪುಸ್ತಕ ಏನ್ ನೀವು ಓದೋದ್ರಿಂದ ನೀವು ಬಹಳಷ್ಟು ಕಲಿಬಹುದು. ನಾವು ಪುಸ್ತಕದಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಕಲಿಬಹುದು. ಯಾವಾಗ್ಲೂ ಪುಸ್ತಕನ್ನ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಲೇಜಿಯನ್ನ ಆಗ್ಬೇಡ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಲೇಜಿತನ ಬಿಟ್ಟ ಬಹಳಷ್ಟು ಬಹಳಷ್ಟು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಓದ್ರಿ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಓದ್ರಿ. ನಿಮ್ಗ ಇಂತ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನ ಓದೋದ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ ಪುಸ್ತಕ ಒಳಗೆ ಪಾಠ ಸಿಕ್ಕಿದ್ದ ನಿಮ್ದು ಏನೈತಂದ್ರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದ ಲಕ್ ಐತಂತ ತಿಳ್ಕೊರಿ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಓದ್ರಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಮುಂದಿನ ನಿಮ್ಮ ಕಕ್ಷೆ ಒಳಗ ಈ ಪಾಠವನ್ನ ನೋಡುವ. ಇವತ್ತು ಬರೇ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಲೇಖಕ ಪರಿಚಯನ್ನ ನೋಡೇವಿ. ಲೇಖಕ ಪರಿಚಯ ಬರೀ ಮುಂದೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ ಪಾಠ ಅಂತ ಬರೀರಿ, ಆತ್ಮಕಥ ಅಂತ ಬರೀರಿ, ನೆನಪಿರ್ಲಿ, ಬುಕ್ ಒಂದ್ಸಲ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಅದ ಕಣ್ಣು ಬರ್ತೈತಿ. ಆಮೇಲೆ ಔಲ್ ಫಕೀರ್ ಜೈನುಲ್ ಅಬ್ದಿನ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಇಂಕ ಪೂರ ನಾಮೇ ಫಿರ್ 15-10-1900 ಇಂಕ ಜನ್ಮ ಏಕ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಅವ್ರ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಕೆ ರೂಪೇ ವಿಜ್ಞಾನ ಬಡೇ ವಿಜ್ಞಾನಿ 25-2000 2024-2000
सार्थक है, हमारे देश के राष्ट्रपति थे, इन्होंने बहुत सारे अच्छे अच्छे काम किए, करोड़ों करोड़ों लोगों भारत देश वासियों के हृदय में भी प्रतिष्ठित कलाम जी का नाम आज भी अमर है। यह अब्दुल कलाम जी का जो लेखक परिचय, तो विद्यार्थियों इसका जो पाठ है हम अगली कक्षा में देखेंगे। फिर से आपको मैं कल मिलूंगी। धन्यवाद।